शेगाव नाका येथे राहत असलेले गजानन किसन तायडे यांची धनसबुजरुक गावाच्या परिसरात आंबोळा गावात त्यांचे भाऊ गणेश किसन तायडे यांनी मिळून 10.5 एकर शेती 2011 या वर्षी बोत्रा नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतली. त्या ठिकाणी असलेला सोकारी करणारा राजू पाटेकर याची झोपडी होती. शेती विकत घेतल्यानंतर तायडे यांनी म्हटलं की ही झोपडी काढून घ्या, आता आम्ही ही शेती विकत घेतली आहे. राजू पाटेकर यांनी तायडे यांना धमक्या दिल्या की मी खाली करणार नाही, ही आमची जमीन आहे. या वादात पोलीस तक्रार होऊन हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं असता या प्रकरणाचा निकाल 2018 या वर्षी लागला आणि अधिकृतरित्या ही शेती तायडे परिवाराची असल्याचं सिद्ध झालं व त्यांचाच ताबा असू शकतो. राजू पाटेकर यांनी शेतीवर केलेला ताबा व झोपडी काढून घेतली, पण तायडे परिवार आपल्या शेतातील पेरणी करून आलेलं पीक काढायला गेले की तेवढ्यात राजू पाटेकर येऊन ते संपूर्ण पीक काढून घेऊन जात होता. अनेक वेळा तायडे परिवार यांनी धनस पोलीस स्टेशनला तक्रार केली असता पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही, त्यामुळे तायडे परिवाराने 2 वर्ष शेती पेरलीच नाही. कारण राजू पाटेकर हा आयते पीक कापून घेऊन जातो. पाटेकर हा एकटा न येता त्याच्यासोबत 15 ते 20 लोक घेऊन येतो, त्यामुळे तायडे परिवाराची हिंमत होत नव्हती. पण यावर्षी त्यांनी हिंमत करून शेतात पेरणी करण्यासाठी गेले असता राजू पाटेकर त्यांनी आणलेले 20 लोकांनी तायडे परिवारातील गजानन किसन तायडे, त्यांचा मुलगा अभिषेक गजानन तायडे याला लोखंडी पाईप काठ्यांनी मारहाण केली. 112 कॉल केला असता त्या ठिकाणी पोलीस आल्या कारणाने त्यांचा जीव वाचला. पोलिसांनी त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. गजानन किसन तायडे हे गंभीर मारहाण झाल्याचं स्वतः सांगतात, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला नाही असे गजानन तायडे यांनी सांगितले. त्यामुळे गजानन तायडे व त्यांचा मुलगा अभिषेक या दोघांना मारहाण झाली असून ते न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही गेल्यानंतर बरोबर वावरात आले, त्याच्यानंतर म्हणे कोणा सांगितलं पेरणी करायचं रे म्हणे तुले, म्हणे मी म्हटलं ते आमचं वावर होय, आम्ही पेरू राहिलो तर म्हणे कोणं घेतलं म्हणे ते म्हणे यायले म्हणे ते आपण घेणं होते काय रे देड घ्या म्हणे असं बोलल्या, डायरेक्ट मारायला. तर मग यायले म्हणजे 7-8 जणांना मारलं, मग पुराले 4 जणांना, मग अंगावरही 4 जण आले होते. आम्ही अशी सांगत होती तिथं पोलीस स्टेशनले तर आम्हाला नाव विचारत होतं, आम्हाला नवाड्या गावचे नाव थोडी माहीत नाही काय आहे काय नाही. मग ते लोक म्हणे तुम्हाला नाव माहीत नाही तर एवढे जण मारायला पाहायला येऊ शकतात म्हणे, मारायलाच कसे आले असून पाहणारे असू शकते म्हणे. मी म्हणून नाही साहेब म्हणून तिथं म्हणून 15 घन म्हणून ते काड्या म्हणजे काड्याच नव्हत्याच त्याच्या पाशी, पुरे लोखंडाच्या अवजार होते. पण जर आम्ही 112 फोन नसता केला ना तर माझ्या नवरा त्या दिवशी ठारच झाला असता. त्याईनं स्वतःनं पाहिलं आहे म्हटलं त्याच्या देवदेखत मारून पळाले ते 112 वाल्यानं पाहिलं आहे म्हटलं ते. आम्ही गेलो वावर पेराले, आम्ही गेलो 9 वाजताच गेलो, 9 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत थांबलो आम्ही. 2 वाजता मग पोराचा गाडी आली, मग गाडी आली बी भरून आणून घेतलं, बी भरून आणून घेतलं, बी पेरायला लागलो. 2 बॅगा पडल्या होत्या, तिसऱ्या बॅगी जप्ती आले आणि काही नाही काही नाही आले. सर किल्ला टक्कर किती लोक होते? ते होते 15-16 जण. कोण? ते पाटेकरचे इकडले. कोण? राजू पाटेकर. हे हुन मारलं ते. तुमचं काय नाव आहे? हा, तुमचं नाव? माझे नाव गजानन. पूर्ण नाव का? गजानन किसनराव तायडे. कुठं राहता? मी राहतो वाडीकिले. भांडण कशाबद्दल झालं? अरे भांडण नाही, तो म्हणते वावर माया होय म्हणते, आम्ही म्हणतो आमचं वावर आमचंच म्हणणं आम्ही. क्राईम रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.